कि विशेष लेखा परीक्षण आम्ही या सगळ्या प्रकरणांचं करू आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश निर्गमित केल्याची माहिती आहे। 28 नोव्हेंबर 2019 पासून 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये 10 वेगवेगळ्या विभागात जवळजवळ 12,013 कोटी रुपयाची जी कंत्राट दिली गेली त्या संबंधातला गफला आहे, त्याच्यातली तक्रार आहे। बरं, प्रकरणं कुठली आहेत? करोनाच्या काळामध्ये सामान्य माणूस मुंबईकर जीव कसा वाचेल या भीतीमध्ये त्याच काळात कंत्राटदारांनी हे सत्तेत बसलेली लोक कंत्राटदाराकडून माझा खिस्सा कसा गरम होईल याची त्यांना भ्रांत। आणि म्हणून करोना काळामध्ये या कालावधीत 3,538 कोटी ची खरेदी झाली, सीएजीची चौकशी याची होणार आहे। जनतेला आवश्यक आहे म्हणून घेतलेला भूखंड त्या अजमेरा बिल्डरला ऍक्विजिशन मध्ये पैसे दिले किती? 339 कोटी रुपये। पण त्या अजमेरा बिल्डरने तो भूखंड विकत कितीला घेतला? 2.5 कोटी रुपयाला। म्हणजे एका बाजूला 2.5 कोटीत विकत घ्यायचं आणि महानगरपालिकेने तोच भूखंड 339 कोटीला घ्यायचा, हे भूखंडाचं श्रीखंड चौकशी याची होणार आहे। 4 पुलांची बांधकामं याच काळात झाली, पूल 4 आणि खर्च 1,496 कोटी रुपये, अमर्याद खर्च। करोनाच्या काळामध्ये विविध रुग्णालयात म्हणजे सेंट्रली मध्यवर्ती भागातून काही खरेदी होते ती वेगळी, रुग्णालयात आवश्यकता दाखवून खरेदी झाली ती जवळजवळ 904 कोटीची। म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की या काळात 3,538 कोटी मध्यवर्ती खरेदी, 904 कोटी रुग्णालयातल्या खरेदी, म्हणजे जवळजवळ 4,450 कोटी रुपये कंत्राटदार बोगस, कंपन्या बोगस, एकच परिवार, जवळचे लोक या सगळ्यांना मुलीदा कमवायचा कार्यक्रम चालू। मुंबईकर आता अडचणीत आहे, ज्या वेळेला करोना संपला पावसाळ्याच्या काळामध्ये ते म्हणजे रस्ते आणि रस्त्यातले खड्डे। या केवळ कालावधीमध्ये ज्या कालावधीची चौकशी आहे 56 रस्त्यांची दुरुस्ती केली आणि त्यावर 2,280 कोटी रुपये खर्च केले। 56 रस्त्यांची दुरुस्ती, 2,200 कोटी रुपये खर्च, मुंबईकरांच्या गाड्या खड्ड्यात, चौकशी याची होणार आहे। सांडपाणी प्रकल्प जे आहेत प्रक्रियेचे 6 आहेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरूच झाले नाही, 1,049 कोटी रुपये खर्च झाले। 3 मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र त्यावर 1,186 कोटी रुपये खर्च झाले। आणि खायचे खायचे तर कचऱ्यामध्ये सुद्धा घनकचरा व्यवस्थापनामध्ये अजूनही देवनार सुरू झालं नाही, अजून बाकी ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण 1,024 कोटी रुपये खर्च झाले। चौकशा या सगळ्यांच्या होणार आहेत 28 नोव्हेंबर 2019 पासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या काळातली। आणि म्हणून आम्ही याचं स्वागत करतो आणि या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, माजले होते ते बोके, माजले होते ते बोके करोना काळात खाऊन खोके, माजले होते ते बोके करोना काळात खाऊन खोके, त्या सगळ्यांची संपूर्ण चौकशी एकदम ओके।
आणि या चौकशीचं आम्ही स्वागत करतो. कोणाचे मृत्यू हा दुर्दैवीच आहे आणि त्यामुळे कुठल्याही मृत्यूबद्दल असंवेदनशील वक्तव्य भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही. दुर्दैवाने त्यांच्या परिवारातील कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याबद्दल आमच्या संवेदनाच आम्ही प्रकट करतो. पण या सगळ्याच्या आड चौकशीच्या फेरातून मला सोडवा अशा पद्धतीचा कुठलाही फौजदारी संहिता गुन्हा कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही. शंभर टक्के पंतप्रधान समान न्याय देतात किंबहुना त्याचमुळे धारावीच्या प्रकल्पाला स्वप्न बऱ्याच लोकांनी दाखवलं झोपडपट्टी पुनर्विकासाचं, पण ते पूर्ण करण्यासाठी रेल्वेची स्वतःची जागा देण्याचं पहिलं उदाहरण महाराष्ट्रात घडलेलं आहे. म्हणूनच एअर इंडियाची बिल्डिंग बाहेर जाईल म्हणून घोषणा आणि स्वप्न करणारी बरीच लोक होती, पण ती एअर इंडियाची बिल्डिंग सुद्धा मुंबईकरांच्या सेवेत देण्याचं काम हे पंतप्रधानांच्याच आणि सरकारच्या माध्यमातून झालंय. मुंबई ते दिल्ली, मुंबई ते अहमदाबाद मेट्रो असेल, बरोबरीने बुलेट ट्रेन असेल, या विकासाच्या कामाची प्रगती, त्याला लागणारा निधी, त्याच्या संमत्या हे केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयातूनच येत आहे. समोर दिसलेल्या टीझरवर प्रतिक्रिया देणं यात परिपक्व राजकारण आहे असं मी मानत नाही. राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो आणि त्यामुळे त्याची संबंधित माहिती मी त्यांना देईन. आणि आजच घोषणा झाली आहे जे इलेक्ट्रॉनिक विषयातलं क्लस्टर पुण्यात रांजणगावला येईल, 4 महिन्यामध्ये जे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत याबद्दलही राज ठाकरेंनी अभिनंदन करावं असं मी त्यांना विनंती करीन. म्हणूनच म्हटलं संपूर्ण माहितीनंतर बोलणं हे सर्वसाधारणतः परिपक्व राजकारण्यांकडून अपेक्षित आहे आणि म्हणून मी ही सगळी माहिती दिली. महाराष्ट्राचं तत्कालीन उद्धव ठाकरेजींचं सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार असा टाव काढून महाराष्ट्राला त्यांनी 2.5 वर्षात मागे नेण्याचं काम केलं. एका बाजूला 2.5 वर्षामध्ये काही न करता झालेलं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला 4 महिन्यातच प्रगतीची गती वाढली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.